जायची एकटी नव्हते बाबा आई रानातले मित्र सगळे मदत करायचे नाही पुढे काय झालं एक होती मुलगी तिचं नाव जाई जाई दिसायला खूपच सुंदर होती खूप हळवी सुद्धा होती कोणी फुलपाखराचा पंख ओरबाडला की तिच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं कुणा पक्षाला बाण लागला तर ती त्याची जखम धुवायची आणि औषधं लावायला धावायची तिच्या अशा वागण्यामुळे ती गावात सगळ्यांची आवडती होती तिला आई वडील नव्हते ती कुणाकडे तरी जेवायची कोणी तिला आंघोळ घालायचं कोणी तिची छानशी वेणी घालून द्यायचं मग त्यात एक फूल खोवून ती हिरव्या माळावर हुंदडायला जायची तिथे तिचे खूप मित्र होते हिरवेगार पोपट इवल्या इवल्या शच्ची मण्या एक पांढरा शुभ्र ससा झालंच ते एक कावळा सुद्धा तिचा मित्र होता हरणांबरोबर ती पकडापकडी खेळायची आणि सशांबरोबर लपाछपी दिवस असा मजेत जायचा रात्री तिच्या घराच्या खिडकीवर बसून कोकिळा तिच्यासाठी अंगाई गीत म्हणायची तिला शांत झोप लागायची पुन्हा सकाळी उठल्यावर जाई हुंदडायला मोकळी एक दिवस त्या गावात एक राक्षस आला कर्दन काळ नावाचा काळा कुट्ट आणि प्रचंड सरळ राजाच्या दरबारात जाऊन उभा राहिला म्हणाला महाराज मी कर्दन काळ राक्षस आज्ञा वेताळाला प्रसन्न करून घेण्यासाठी मला एक बळी द्यायचा आहे एका लहान मुलीचा अशी मुलगी मला ताबडतोब द्या नाहीतर मी तुमचं सगळं राज्य जाळून खाक करून टाकीन राजाही घाबरला त्याने गावात दवंडी पिटली कर्दन काळ राक्षसासाठी एक लहान मुलगी ताबडतोब हवी नाहीतर तो सगळं राज्य जाळून खाक करून टाकील सगळे लोकही घाबरले आपली पोटची मुलगी कोण देणार राक्षसाला पण दिली नाही तरीही पंचायत जाईला हे कळलं ती म्हणाली हात त्याच्या बळीत जायचंय ना मग मी जाते की नाहीतरी मला आई वडील नाहीत म्हणजे मी मेल्यावर कोणी रडणार सुद्धा नाही ती सरळ धीटपणाने राक्षसासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली राक्षस महाराज मी आले बळीसाठी राक्षस खुश झाला वा वा जशी हवी तशी मुलगी मिळाली आता आज्ञा वेताळ प्रसन्न होईल आणि मला प्रचंड शक्ती येईल असं म्हणून त्यानं जाईला उचललं आणि तो आकाशात उडत नाहीसा झाला झालं इकडे हिरव्या माळावर सगळे एकदम उदास झाले ससा हिरमुसला चिमण्या रडवेल्या झाल्या हरणं कावरी बावरी झाली कावळा ते बिचारा गप्पच बसून राहिला त्यांची आवडती जाई आज आली नव्हती एका चिमणीनं बातमी आणली जाईला राक्षसाने नेलंय दुसरी चिमणी म्हणाली आपण काहीतरी केलं पाहिजे ससा म्हणाला पण आपण तर इवलेस आहे आपण काय करणार हरिण म्हणालं ऐत्रे भित्री भागोबाई आपण सगळे मिळून खूप काही करू शकतो चिमण्या चारी दिशांना उडाल्या राक्षस कुठे राहतो याचा पत्ता शोधून काढायला संध्याकाळपर्यंत त्या दमून भागून परत आल्या आणि एका चिमणीनं सांगितलं राक्षस एका किल्ल्यात राहतो त्यानं जाईला एका खोलीत डांबून ठेवलाय पौर्णिमेला तो जाईला बळी देणार आहे सगळी फौज निघाली कावळा सगळ्यांचा सेनापती होता चिमण्या हरण ससा सगळे निघाले जाईला सोडवायला इकडे जाई मात्र अगदी मजेत होती ती राक्षसाला म्हणाली राक्षस महाराज तुम्ही मला बळी का देताय चोप एक अक्षर बोलू नकोस मला वाटलं तू रडशील ओरडशील पण तू तर अगदी मजेत आहेस रडायचंय काय त्यात उलट मी तुम्हाला मदत करते ना म्हणून मला बरंच वाटतंय जाई म्हणाली पण सांगा ना मला बळी का देताय मला प्रचंड शक्ती हवे ती मिळाल्यावर मला महाराक्षसाला ठार करता येईल आणि माझ्या मुलीला सोडवून आणता येईल मग महाराक्षसाला ठार करून मुलीला सोडवलं तर माझा बळी देणार नाही
अर्थातच नाही, उगाच बळी द्याला तू काय मला दुष्ट समजलीस, राक्षस म्हणाला. इतक्यात कावळा आणि सगळी फौज आली. जाईला भेटून त्यांना खूपच आनंद झाला. जाईनं त्यांना सगळी हकीकत सांगितली. जर तुम्ही महाराक्षसाला ठार मारलं तर माझा बळी जाणार नाही. कावळा म्हणाला, तू काही काळजी करू नकोस जाई, आम्ही महाराक्षसाला ठार करतोच. नेहमीप्रमाणे चिमण्यांनी महाराक्षसाचा पत्ता शोधला. महाराक्षस महाआळशी होता. तो पशुपक्ष्यांना अटक करून त्यांच्याकडून काम करून घ्यायचा. त्यानं वाघाला पहाऱ्याला बसवलं होतं. त्याचे सेवक होते कुत्रे आणि तासांचे टोल द्यायला यायचं घुबड. त्याच्यासाठी रोज एक हत्ती तीन कोले असं जेवण असायचं. कावळा घुबडाशी बोलला, तुम्ही महाराक्षसाच्या अटकेत आहात, त्यांना मारून का नाही टाकत? ते कसं मारणार बाबा, त्यांचे प्राण आहेत एका गाजरात. ते त्यानं कुठे लपवलं हे कुणालाच कळत नाही. आत्तेच्या एवढंच ना, आमचे ससोबा शोधून काढतील गाजर, कावळा म्हणाला. सशाला सगळ्यांनी मिळून मेकअप केला, अगदी घुबडासारखा. त्याच्यासारखे डोळे सुद्धा लावले. ससा हळूच महाराक्षसाच्या घरात शिरला आणि वास घेत घेत फिरू लागला. शेवटी पाहतो तर काय, गाजर महाराक्षसाच्या गळ्यातच होत, एका जाड दोरखंडात बांधून ठेवलं होत. त्याच्या जवळ कोण जाणार? महाराक्षस अगदी गाढ झोपला होता. त्याच्या केसाळ छातीतून ससोबा अगदी त्याच्या गळ्यापर्यंत पोचले. इथलं लाल चुटुक गाजर पाहून सश्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यानं पटकन ते गाजर खायला सुरुवात केली. इकडे महाराक्षस किंचाळत उठला, पण तोपर्यंत सश्यानं गाजर फस्त केलं होतं. महाराक्षस मरून पडला आणि नंतर सगळ्या प्राण्यांनी कर्दनकाळ राक्षसाच्या मुलीला सोडवून त्याच्या स्वाधीन केलं आणि त्यांना जाईला सोडून दिलं. जाई परत गावात आली आणि राजाला खूप आनंद झाला. सगळे प्राणी सुद्धा खुश झाले. जाई पुन्हा त्यांच्याबरोबर हिरव्या माळावर मजेत होंदळू लागली.